नमस्कार मित्रांनो तर जेवढ्या पण भरत्या आहेत आजच्या या क्षणाला जेवढ्या पण भरत्या आपण भरू शकता ज्याची डेट अजून आहे तर त्या सर्व मित्रांनो मी एक वन बाय वन काय करतो आपल्या चॅनलवरती ताबडतोब टाकतो आहे त्यामुळं जेवढ्या पण आपण शक्य असतील तेवढे व्हिडिओ एक पाच ते सहा भरत्या आहेत सध्या जे की आपण फॉर्म भरू शकता तर ते मित्रांनो काय करू शकता बघू शकता कारण आता सध्या वनरक्षक बाकीच्या तर भरत्या आहेत आजची भरती जी पाहत आहेत मित्रांनो ते फक्त आणि फक्त दहावीवरून आहे ठीक आहे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन कोणते एक्स्ट्रा सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कोणतेही अनुभवची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असेच वेगवेगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पण पाहून घ्या मित्रांनो तर जसं की आपण इथं संपूर्ण माहिती डिटेल डिटेलमध्ये याची जी डेट आहे लास्ट डेट आहे मित्रांनो तर लास्ट डेट अजून पण पाच ते सहा दिवस आहे जसं की आपण इथं बघू शकता स्क्रीनवरती ओके तर वयोमर्यादा जर आपली बसत असेल तर आपण काय करू शकता यासाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो आपण इथं बघू शकता स्टाफ सिलेक्शन तर्फे ही भरती आलेली आहे ओके तर याची लास्ट डेट आहे तेरा सहा तेरा जूनपर्यंत याची लास्ट डेट आहे आणि कोणकोणत्या पोस्ट आहेत कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आलेले आहेत ते सुद्धा यामध्ये सर्व डिटेल दिलेलं आहे तर वन बाय वन आपण सर्व काळामध्ये पाहूया जसं की ज्या पोस्ट दहावीवरून आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पंचवीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर जर आपण बघितलं ज्या पोस्ट बारावीवरून आहेत त्यांच्यासाठी सत्तावीस वर्ष आणि ज्या पोस्ट मित्रांनो ग्रॅज्युएशनवर हो आहेत त्या व पोस्टसाठी आपल्याला मॅक्झिमम तीस वर्ष असणं गरजेचं आहे असं यामध्ये क्रायटेरियामध्ये दिलेलं आहे इंडियन सिटीजनशिप असणं गरजेचं आहे ओके आणि इथं जर आपण बघितलं तर संपूर्ण माहिती आपल्याला वन बाय वन दिसून येते टोटल एकशे वीस पानाची पी आहे परंतु एवढं आपण डिटेलमध्ये मित्रांनो याचा अभ्यास केलेला आहे त्यामुळं हे संपूर्ण वन बाय वन आपल्याला पेज दाखवण्याची काय आवश्यकता नाही आहे फक्त जी जी ठोकताळ आहे जी जी महत्त्वाची माहिती आहे ती तर मी स्टॉप करून व्यवस्थित इथं माहिती आपल्याला देणार आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले इतर बांधवांसोबतपर्यंतसुद्धा नक्की काय करा मित्रांनो हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना पण काय होईल याचा लाभ घेता येईल ओके चला तर जसं की आपण आलेलो आहे एक्झाम सेंटरवरती एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघूया मित्रांनो कुठं कुठं आहेत तर आपण जर बघितलं वेस्टर्न या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुणे आहे नाशिक आहे मुंबई आहे औरंगाबाद आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सेंटर असणार आहेत ओके तर याचा पण आपण काय करू शकता लाभ घेऊ शकता कारण महाराष्ट्रामध्ये सेंटर असल्यामुळं महाराष्ट्रातील स्पर्धा महाराष्ट्रासाठी याचा कट ऑफ महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचाच लागतो मित्रांनो वा त्यानंतर आपण जर बघितलं तर सिलेबस आहे शंभर प्रश्न त्यानंतर मार्क्स जर बघितलं तर मित्रांनो दोनशे मार्क्ससाठी शंभर प्रश्न आहेत वेळ आहे एक तास आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी वीस मिनिट जास्त देण्यात आलेलं आहेत ओके मॅट्रिक्युलेशन लेवलवरनं आहेत आपण जो बघू शकता त्याचा सिलेबस वेगळा थोडासा आहे त्यानंतर जे ट्वेल्थवरनं आहे त्याचा सिलेबस थोडा वेगळा आहे ग्रॅज्युएशनवरून आहे त्याचा सिलेबस थोडासा वेगळा आहे तर ही संपूर्ण पी डी एफ मी काय करतो टेलिग्राम चॅनलवरती पण टाकतोय आणि ऑलरेडी मी याचा पण अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो पण एकदा पाहून घ्या जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही आज फक्त मी तुम्हाला आठवण करून दिलेली आहे की बाबा हा पण फॉर्म आहे फॉर्म भरला नसला तर नक्की भरून घ्या ठीक आहे तर दहावी बारावी आणि लोन आहेत मित्रांनो आणि वयोमर्यादा पंचवीस सत्तावीस आणि तीस वर्षपर्यंत आहे एक छोटीशी अपडेट आहे मित्रांनो जसं की स्पेशल क्लास जर आपण बघितलं तर मित्रांनो इथं एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल बँकिंग असेल रेल्वे असेल कोणतीही डिपार्टमेंट असू द्या पोलीस भरती असेल मेगाभरती तलाडी भरती फ्री ऑफ कॉस्ट अन अकॅडमीवरती डेली दिवसभर चालू असतात त्याचा लाभ घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे लगेचच मित्रांनो पण एका ग्रुपमध्ये कोणत्या पण एका टेलिग्राम चॅनलला काय करा जॉईन व्हा तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथं क्लासेसला जॉईन करून घेतलं जातं सोबतच अनअकॅडमी मित्रांनो आपलं जे चालू घडामोडीचं महत्त्व आहे ते लक्षात घेता टू द पॉईंट नावाने काय केलेलं आहे एक मॅगझिन प्रकाशित केलेलं आहे जेणेकरून आपल्याला एम पी सीच्या परीक्षेमध्ये एकही प्रश्न याचा बाहेरचा येणार नाही अशी याची खबरदारी मित्रांनो घेण्यात आलेली आहे तर नक्कीच हे परीक्षेसाठी उपयुक्त होईल जास्तीत जास्त करंट अफेअर्सचे प्रश्न यामधून येतील मित्रांनो चालू घडामोडीचा पूर्ण कवेज यामध्ये असणार आहे एम पी सी परीक्षा उपयुक्त असा कंटेंट आहे महाराष्ट्रात सर्वोत्तम असा चालू घडामोडीचा कंटेंट यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे ठीक आहे इन्क्लुडिंग बजेटसुद्धा दोन हजार बावीस तेवीसचं मित्रांनो यामध्ये आपल्याला दिसून येईल तर हे संपूर्ण आपल्याला कुठे भेटेल तर अन अकॅडमीवरती भेटेल मित्रांनो प्लस किंवा ऐकॉनिकवरती दोन्हीकडेही भेटेल आणि डाऊट क्लिअरिंगचं सुद्धा आन अकॅडमीवरती एक ऑप्शन आहे त्याचा पण तुम्हाला लाभ घेते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याचा नक्की काय करा फायदा घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण ठरलाच आहे नक्की आपण सुद्धा अप्लाय करा दिलेल्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद